अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। चित्रपट अभिनेता आमिर खान, त्याची पत्नी किरण राव आणि सत्यजित भटकळ यांच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी समस्येवर उपाययोजना करण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रामध्ये लोकसहभागातून पाणी चळवळ राबवली जात आहे। सन 2018 या वर्षी राज्यातील 75 तालुक्यांची निवड पाणी फाउंडेशनने केली असून यामध्ये जामनेर तालुक्याची निवड करण्यात आली आहे। पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला अर्ज देण्यात आले असून आतापर्यंत 135 ग्रामपंचायतींनी या उपक्रमात सहभागी होण्याची सहमती दिली आहे। 8 एप्रिल ते 22 मे या कालावधीमध्ये जलसंधारण आणि पाणलोटची कामे लोकसहभागाने पूर्ण करण्यात येणार असून उत्कृष्ट काम करणाऱ्या गावाला तसेच स्पर्धेतील तालुक्यांना पाणी फाउंडेशनच्या भव्य कार्यक्रमात अभिनेता आमिर खान आणि मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे। जामनेर तालुक्यातील नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून लोकसहभागाची पाणी चळवळ यशस्वी करावी असे आवाहन पाणी फाउंडेशनचे श्री उमेश राजपूत आणि तालुका समन्वयक सुनील धुर्डे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे। या प्रसंगी पंचायत समितीचे पदाधिकारी आणि कर्मचारी सुद्धा उपस्थित होते। आम्ही ज्या कोणत्या खेड्यामध्ये जाऊ तिथे त्या लोकांना खर्च येऊ नये, हा तुऱ्यांचा फुलांचा आणि काम होऊ नये याच्यासाठी एक साधा सिंपल लोकांच्या हृदयाला सरळ हात घालणार आणि कमी वेळेत होणारे स्वागत आहे। आशा करतो आपल्याला हे जीवनभर आठवण होईल। तर आपणा सर्वांना कल्पना आहे की पाणी फाउंडेशन हे महाराष्ट्रभर 2016 पासून दुष्काळाशी भांडण्याचे कार्य करत आहे। सिनेदिग्दर्शक सत्यजित भटकळ, सिने अभिनेता आमिर खान या मंडळींनी सत्यमेव जयते सिरियल बनवता बनवता एक विचार केला की आपण ग्रामीण भागात जाऊन गरीब शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष काहीतरी केलं पाहिजे। सिरियल बनवून त्यांना तितकासा फायदा नाही, तर त्यांनी पाणी हा मूळ विषय धरला आणि पाणी जर ज्या गावात असेल तिथे सगळे सुख सोयी समृद्धी संपन्नता आपोआप पाठीमागे चालत येतात या उद्दिष्टाने त्यांनी पाण्यावर काम करायला सुरू केलं। ही कल्पना त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना बोलून दाखवली तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा त्यांना होकार दिला की मी तुमच्यासोबत आहे, येणाऱ्या कालावधीत आम्ही जलसंपदाच्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने जलयुक्त शिवारच्या पद्धतीने कामं करतच आहोत, परंतु सरकारची योजना म्हटली म्हणजे का लोक तितकासा प्रतिसाद देत नाही। लोकांची योजना व्हावी याच्यासाठी आम्ही कामजी तुम्ही पुढे व्हा, शासन तुमच्या सुट्टीला आहे असं मिळून 2016 3 तालुक्यासह आम्ही काम सुरू केलं। खूप प्रतिसाद मिळाला। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये याचा आवाका वाढवून आम्ही 75 तालुक्या 30 तालुक्यापर्यंत पोहोचलो 17 2018 75 तालुक्यापर्यंत पोहोचलो आणि यावर्षी इलेक्शनचं वर्ष आहे, 100 वर आम्ही जाणार होतो परंतु आपले प्रशासकीय अधिकारी हे इलेक्शनच्या तानामध्ये बिझी असल्यामुळे आम्ही 75 तालुके कायम ठेवले होते, परंतु भाऊंनी आग्रह करून हा तालुका ऐनवेळी टाकून घेतला हे आपण सौभाग्य म्हणावं लागेल आणि या आलेल्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे। तर असा हा तुमचा विशेष आपला जामनेर तालुका या पाणी फाउंडेशनच्या योजनेत दुष्काळाशी भरण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि ही सगळी योजना आपल्या सहकार्यानं 1 वर्ष इथे राबवण्यासाठी तुमचे सेवक म्हणून विदर्भातून खास आम्ही 3 लोक तुमच्यासाठी 1 वर्ष तुमच्या सहकार्यानं तुमच्यासोबत राहणार आहे आणि आपल्या सगळ्या 107 ग्रामपंचायती 152 खेडे हे आमची मानून रात्रंदिवस एक करून आम्ही तुमच्यासोबत या सर्वांना या स्पर्धेत सहभागी करून घेऊ आणि प्रत्यक्ष श्रमदान करायला लावू आणि आपला तालुका पाणीदार करू। तालुक्याला फिरल्यानंतर असं लक्षात येते साहेब तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आमच्यापेक्षा तुम्ही मंडळी अभ्यासू आणि इथलेच आहे, तरी पण सांगतो की मधला थोडासा भाग आम्हाला काहीतरी वाघूर धरणाच्या भोवतालचे काही खेडे पाण्याच्या दृष्टीनं ठीक दिसत असले तरी नेहरीच्या पलीकडचा पट्टा आणि वाडी किल्ल्याच्या पलीकडचा पट्टा असा 70% भाग भीषण दुष्काळाच्या झळात येत आहे। टँकर लागू शकतो किंवा येणाऱ्या 5 वर्षात तिथे खूप दुष्काळ पडणार आहे, तर तालुका एकदम योग्य आहे, आपल्याला खूप काम करायचं आहे। आता याच्यामध्ये आम्ही नेमकं काय करणार आहे एक वेळापत्रक सांगतो की आपली भूमिका काय असेल, आमची काय असेल आणि गावकऱ्यांची काय असेल। तर
सध्या आम्ही 152 पैकी 135 ग्रामपंचायतींनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. भाग एक अर्ज भरून त्यांनी या 135 ग्रामपंचायतींचा रिस्पॉन्स आतापर्यंत आलेला आहे. काम प्रगती पथावर आहे, हे 45 जाण्याची शक्यता आहे. हे सर्व लोक याच्यामध्ये सहभागी झाले. ग्रामपंचायती ज्या ग्रामपंचायतीमध्ये पोटचे गावं असतात दुसरे 2-3 ग्रुप ग्रामपंचायतची, तिने अर्ज केल्यावर आपोआप ते 2-3 गावं याच्यामध्ये येत असतात. तर हा झाला पहिला टप्पा. पुढच्या टप्प्याला 5-6 दिवसामध्ये आम्ही प्रत्येक गावात जाऊन तिथून प्रशिक्षणार्थी निवडणार आहे. या प्रशिक्षणार्थींना आम्ही शेती, पर्जन्य, भौगोलिक स्थिती आणि दुष्काळ यावर विशेष ज्ञान देण्यासाठी आमचं एक प्रशिक्षण तयार केलेलं आहे. जे कोणतं गाव हे प्रशिक्षण घेणार नाही ते स्पर्धेतून बाद होणार आहे. सरपंच आपल्या सरपंच मित्रांच्या ग्रुपवर टाका. भाग एक भरणं जरुरी आहे. प्रशिक्षणाला आम्हाला टीम देणं जरुरी आहे. या टीममध्ये 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण आम्ही अशा जागी घेऊ की ज्या कोणत्या गावाने राज्यस्तरावर मागच्या वर्षी खूप मोठी कामगिरी केलेली आहे. उदाहरणार्थ मोताळाजवळचं सिंदखेड लपाली आहे, आपला शेजारी तालुका, यांनी दुसरं बक्षीस राज्यस्तरावर जिंकलेलं आहे 50 लाखाचं. तिथे आमचा प्रयत्न राहील, कारण तुम्हाला जवळ आहे ते. ते 3 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये त्या गावाने जर 2 महिला दिल्या तर हे जन आंदोलन खूप जोरात उभं राहतील. महिला दिल्या नाही तर गाव उभं राहण्यासाठी, लोकसभा उभी राहण्यासाठी तितकासा प्रतिसाद येत नाही असा मागील 3 वर्षाचा अनुभव आहे. म्हणून सरपंचांना विनंती करतो आणि आपण पण आपल्या परीने हा संदेश पोहोचवा की गावाने महिला प्रशिक्षणासाठी देणं जरुरी आहे. आणि ही सगळी स्पर्धा ॲडव्हान्स टेक्निकद्वारे तिचं जे मूल्यांकन, गुणांकन आणि जजमेंट आहे, म्हणजे मोजणी आहे कामाची, ही ॲपद्वारे होत असते. तर या ॲपमध्ये माहिती भरण्यासाठी असा प्रशिक्षणार्थी पाठवावा की ज्याला स्मार्टफोन चालवता येतो. त्या तरुण मुलामुळे किंवा कुठल्याही स्मार्टफोन चालवता येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यामुळे त्या गावाची कामगिरी जे श्रम लोक करणार आहेत ती खरोखर मुंबई ऑफिसपर्यंत आमच्या पोहोचेल. याच्यामध्ये बक्षिसे कुठली आहेत लिहा सर. याच्यामध्ये प्रथम येणाऱ्या गावाला, राज्यस्तरीय प्रथम येणाऱ्या गावाला आपण 75 लाखाचं बक्षीस देणार आहे. 2 नंबर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या गावाला 50 लाख रुपये बक्षीस देणार आहे आणि तृतीय बक्षीस मिळवणाऱ्या गावाला 40 लाख रुपये देणार आहे. या व्यतिरिक्त जे गाव तालुक्या स्तरावर विशेष कामगिरी बजावे त्याला 10 लाख रुपये प्रोत्साहनपर बक्षीस मिळणार आहे. आणि जे कुठली गावं हे 4 बक्षीस मिळवणार नाही त्यांना त्यांच्या गावात भयानक एकी झालेली दिसेल लोकांची आणि लाखो करोडो लिटर पाण्याचा साठा त्या गावात तयार झालेला असेल. आणि आपला जो मुख्य उद्देश आहे याचा, पाणी साठवण्याचा आणि दुष्काळाशी भरण्याचा, हा पूर्ण झालेला असेल. याच्यामध्ये जे प्रशिक्षणार्थी आमच्यासोबत शिकणार आहेत 3 दिवस, हे त्या 3 दिवसात कमालीचं ज्ञान तिथे मिळवणार आहे. आणि परतल्यावर त्यांना कृषीचं, पर्जन्याचं, भूगोलाचं इतकंच ज्ञान मिळेल की त्यांची शैक्षणिक पात्रता का कुठलीही असेल, बौद्धिक पद कुठलीही असेल, वय काहीही असेल, तरी ते एखाद्या कृषी अधिकाऱ्याने इतपत ज्ञान त्यांच्या गावाच्या भौगोलिक आणि पर्जन्याच्या स्थितीचं आणि कृषीचं ठेवतील. इतकं विशेष हे प्रशिक्षण आहे. तर सरपंचांना विनंती करतो की या सर्व मंडळींनी गावातले चांगले उत्साही, गावाविषयी तळमळ असणारी मंडळी या प्रशिक्षणाला द्यावी. हे प्रशिक्षण झाल्यावर प्रत्यक्ष स्पर्धेचा कालावधी घ्यायचा जेव्हा सर्व लोकांना काम करायचं. हे लोक आपणाला काम करताना, काम म्हणजे श्रम करताना म्हणतो आपण, कारण काम हे मजुरीसाठी करतो मनुष्य, तर श्रम हे देशासाठी करतो, एकतेसाठी करतो, राष्ट्रभावनेने करतो आणि त्याच्या मोबदल्याची तो अपेक्षा ठेवत नाही. म्हणून श्रम हे दानामध्ये येतं. तर श्रमदान हे लोक 8 एप्रिल ते 22 मे या 45 दिवस महाराष्ट्रभर 76 तालुक्यात करणार आहे. आणि कोणत्याही गावचा मनुष्य कोणत्याही गावाला श्रमदान करू शकतो, किंवा काही पाहुणे मंडळी, सामाजिक संस्था, वकील, डॉक्टर किंवा आपण सर्व जनप्रतिनिधी मंडळी हे सर्व येऊन कुठल्याही गावात श्रमदान करू शकतात. याचा मूल्यांकनाशी काही फरक पडत नाही. जे गाव सोशल मीडियावर खूप काम करताना दिसते त्याला भारतभरातून जलमित्र नावाने लोक येऊन त्या गावाला काम करू शकतात असं एक सॉफ्टवेअर आम्ही डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यामुळे गावांनी जे काही काम करणार
त्याचा प्रसार प्रसिद्धी सोशल मीडियाद्वारे दररोज करत राहावी हे एक आवाहन प्रत्येक गावांना आहे. आणि ही चळवळ सुरू असताना एक भूमिपुत्र नावाची संकल्पना असेल, त्या त्या गावचा जो कोणी मनुष्य असेल किंवा तालुक्याप्रती प्रेम ठेवणारा जो मनुष्य असेल की जो एका चांगल्या पदावर आहे, संपन्न स्थितीत आहे किंवा नसूनही त्याच्याकडे आहे, जसं ज्याची बाग भरली त्याने दोन फुले द्यावी असं म्हणतात आनंद होणार बाबा आमटे, तसं ज्याची कोणाची काही द्यायची इच्छा आहे असे लोक जेव्हा समोर येतील हे त्या त्या गावाला डिझेलसाठी वर्गणी देऊ शकतात. कमी असेल पैसा त्यांच्याकडे, काही बँका आहेत संस्था आहेत, तर ते त्या लोकांना टोप्या देऊ शकतात, टी शर्ट देऊ शकतात, कारण उन्हाचा कालावधी आहे, श्रम करणाऱ्या लोकांना नाश्ता देऊ शकतात, मोठा मनुष्य असेल तर सरळ मशीन देऊ शकतो, जेसीबी देऊ शकतात, इंधन देऊ शकतात. अशी हे सगळी चळवळ चालते. म्हातारे कोतारे विद्यार्थी महिला आणि सगळं गाव एक वेगळा उत्सव हे जामनेर येणाऱ्या 45 दिवसात साजरा करणार आहे, त्याचे तुम्ही सगळे साक्षीदार होणार आहात. परंतु आपण सगळे इथं बसलेले लोक हे की पर्सन आहात, आम्ही एकदम गावकऱ्यांमध्ये जात नाही आहे, पहिले आम्ही तुमच्यापर्यंत जातो आहे आणि इथून मग आम्ही गावकऱ्यांमध्ये जाऊ, कारण आम्ही कोण आहोत आणि का आलो हे कळल्याशिवाय, तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही तालुक्यात काही करू शकत नाही. आम्ही सतत 24 तास काम करतो, आम्हाला काही अडचणी येऊ शकतात, तर पहिले आम्हाला आमच्या अडचणी सोडवणारी मंडळी तयार करायची आहे, ज्यांच्या भरोशावर आम्ही रात्री बेरात्री 24 तास या तालुक्यात फिरणार आहे, ते म्हणून आम्ही तुमच्या सर्वांना पाहतो. आणि आमच्याकडून आम्ही ग्वाही देतो, आम्ही विदर्भातून ज्या कार्यासाठी आलेलो आहे आम्ही कुठेही 1% सुद्धा कमी पडणार नाही. तुम्हाला जेव्हा निदर्शनास येईल तेव्हा आमच्या लक्षात आणून द्यावे, आम्ही आमच्यामध्ये सुधार करू, आमच्यावर लक्ष ठेवा. आम्ही ज्या कामासाठी आलेलो आहे, म्हणून ज्या कामासाठी तालुका टाकलेला आहे, जर त्या कामाच्या उद्दिष्टाच्या पलीकडे आम्ही जात असू करत असू तर कृपया पाणी फाउंडेशनला किंवा आम्हाला फीडबॅक द्या, जेणेकरून आम्ही परत आमच्या पटरीवर येऊन पुन्हा 100% आमच्याकडून घेणे हे तुमचं कर्तव्य आहे, त्याच्यासाठी आम्ही बांधील आहे. दुसरी गोष्ट सर, वेगवेगळ्या ज्या सामाजिक संस्था आहेत यांना सत्यजित भटकळ सरांचं एक आवाहन पत्र आहे, प्रत्येक ग्रामपंचायतीला आमिर खानचं एक आवाहन पत्र आहे, आम्ही त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला जाऊन आमिर खानचं पत्र दिलेलं आहे. आणि या पत्रकारांना एक सामाजिक संस्था गृहित धरून एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्हाला एक आपल्या परवानगीनं आपल्या हातानं हे एक पत्र द्यायची इच्छा आहे, तर माझ्या सहकाऱ्यांना बोलवतो व्यक्तीला. आणि आपल्यापैकी सर्व मंडळी जे वरिष्ठ आहेत, जे आपले पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, आम्हाला त्याची कल्पना नाही नवीन असल्यामुळे, तर आपण संख्येनं फारच कमी आहे, सर्वही आले तर चालते नाही, आणि आमचं एक आवाहन पत्र तुम्ही स्वीकार कराल त्याच्यासाठी मी सर्वांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपल्या तालुक्यात जरी वरवरचं चित्र आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसत असलं की कांगचा परिसर असेल, वाघोरचा परिसर असेल, काही गोदरीचा परिसर असेल, अशा परिसरामध्ये जरी आपल्याला बागायती क्षेत्र दिसत असलं तरी आतापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये फक्त 9% जमिनी सिंचनाखाली आलेली आहे ठिबकच्या माध्यमातून, अजून बरीचशी जमीन आपली कोरडवू होईल. आणि माननीय आमदार गिरीश भाऊंच्या माध्यमातून जे जलसंपदा खात्यामार्फत कामं झाली त्याच्यामुळे आता कुठेतरी आपल्याला पाण्याचं वॉटर टेबल वाढलेलं दिसतंय. परंतु जर असं जरी असलं तरी पाणी आपल्याकडे आज आमच्याकडे एक यादी आली आहे शासनाकडून की आपल्याकडे 15 ते 17 गावं असे आहेत की ते अतिजल शोषित झालेले आहेत. वाकोदचा पट्टा असेल, पौर परिसरातले काही गावं आहेत, काही शेजोणीच्या भागातले गावं आहेत की तिथं आपण सिंचन विहिरी सुद्धा आता खोदू शकत नाही, म्हणजे इतका तो पाण्यानं तो पट्टा शोषला गेला आहे की एवढी पाण्याची पातळी तिथं खाली गेलेली आहे की तिथं आता आपण विहिरी देखील मंजूर करू शकत नाही. पंचायत समितीच्या माध्यमातून, रोजगार हमीच्या माध्यमातून आपण त्यातील लोकांना विहिरी खोदण्यास सुद्धा आता परवानगी देऊ शकत नाही. अशा पद्धतीचं सरकारकडूनच आपल्याला एक म्हणजे तो सर्वे जो झालेला आहे त्या सर्वेनुसार एक आपल्याला आज अध्यादेशच आपल्या पंचायत समितीला तो आलेला आहे. आणि अशी परिस्थिती गेल्या अनेक वर्षापासून अति पाण्याचा उपसा झाला. आपण आज पाणी फाउंडेशन, पाणी हा किती महत्वाचा घटक आहे, पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ते ही जी लोक येतात, ही जी चळवळ उभी केली, या चळवळीत जेव्हा माणूस सहभागी होतो तेव्हा त्या गोष्टीचं महत्व आपल्याला समजतं. आज मागे नितीनजी गडकरी यांनी
यांचं भाषण तो मी ऐकलं असेल संसदेतलं, की आपण वेगवेगळ्या विषयांमध्ये घुसून जातो, किंवा यांना तिथली रेती जास्त उपसा झाला, या धरणातला गाळ उपसला जातो, ते अवैध वाहतूक होते, हे होतं, परंतु पाणी की जे लाखो लिटर पाणी आपल्या समोरून पावसाळ्यामध्ये वाहत जातं आणि ते डायरेक्ट समुद्रात चाललं जातं, जी महत्वाची जी संपत्ती आहे आपली, की जी नैसर्गिक संपत्ती जी आपल्याला आपल्या समोर राहते, आपल्याला दिसते आणि आपल्या समोरून आपल्या डोळ्या देखत म्हणजे ती चोरून नेल्या जाते असं समजा तुम्ही, आपल्याला फक्त काय दिसतं की आपल्या अवैध वाहतूक चालू आहे, अवैध रेती उत्खनन चालू आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात, परंतु पाण्यासारखं ज्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही, म्हणजे एखाद्या वेळेस घर बांधलं नाही तरी आपण जगू शकतो, आपण एखादा रस्ता नाही बांधला तरी आपण जगू शकतो, पण तो पाणी संपलं समजा तर गावाचे गाव स्थलांतर होता, गावाचे गाव ओसान पडतात, अशी पाण्याची परिस्थिती आहे, आणि म्हणून पाणी पाण्याला जीवन त्याच्यासाठीच म्हटलेलं आहे. आपण पाहिलं असेल की जगामध्ये जेवढ्या वस्त्या झालेल्या आहेत तेवढ्या एकतर नदीच्या काठावर झालेल्या आहेत, एकतर मग जलाशय जिथं असतील जिथं पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत तिथं प्राचीन काळापासून वस्त्या, म्हणजे अगदी सिंधू संस्कृतीपासून जरी घेतलं तो मी मोहेंजोदारो सारखं, तर ते त्या सिंधू नदीच्या काठावरच या वस्त्या झालेल्या आहेत, आणि म्हणून पाणी हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, आणि तो आपल्या डोळ्या देखत तो वाहून जातो. म्हणजे संसदेतलं ते नितीन गडकरींचं भाषण जर आपण ऐकलं तर खरंच आपल्याला वाटत की आपण किती दुर्लक्ष करतो या गोष्टीकडे. हजारो लाखो लिटर पाणी याचं पाणी हे समुद्रामध्ये वाहून जातं, आपण त्याला थांबवत नाही, आणि याच्या पुढे सांगितलं जाईल की बघ तिसरं महायुद्ध जे होणार ते फक्त पाण्यामुळे होणार आहे. आपण आताच पाहतो की तशी परिस्थिती निर्माण झाली आहे, एखाद्या गावात जर टँकर गेलं तर तिच्यात भांडणं सुरू होऊन जातात, आणि मग या सगळ्या गोष्टी जर आपल्याला थांबवायच्या असतील तर, आणि हे नक्की आजपर्यंत सरकारनं अनेक योजना आणल्या, घरकुलाच्या योजना आणल्या, शौचालयाच्या योजना आणल्या, बांधले कालवे बांधले, तरीही पाणी काबर कमी पडतंय, कारण ही लोक चळवळ नाही झाली, लोकांना याचं महत्व समजलं नाही, आणि निश्चितच आहे की लोकांना ज्या वेळेस या गोष्टीचं महत्व समजेल की हिच्यामध्ये मीही काही देणं लागतो, माझाही काही पार्टिसिपंट तिच्यात असला पाहिजे, माझाही काही सहभाग असला पाहिजे, तोपर्यंत या गोष्टी जोपर्यंत लोक चळवळ उभी राहत नाही, लोकांना या गोष्टी समजत नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी फोल आहेत. लोकांच्या मनात आता तुम्ही पाहणार नरेंद्र भाई मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले, आणि त्यांनी तिथून पहिल्यांदा घोषणा केली की स्वच्छ भारत मिशन. आज कुठे लोकांना वाटतंय, पूर्वी असं होतं म्हणजे सांगायला संकोच वाटणार नाही, पूर्वी जर एखाद्याच्या घरात शौचालय असलं तर ते लोक नाव ठेवायचे, तर काय तू घरातच संडासले बसतो, आज तो बाहेर डबा घेऊन जातो त्याला नाव ठेवायला लागले लोक, अरे काय आवडाने दिसतो आवाहेर जातो डबा घेऊन, म्हणजे अशा पद्धतीने ही लोक चळवळ उभी झाल्याशिवाय, हे लोकांना लोकांनी या गोष्टी आत्मसात केल्याशिवाय या गोष्टी जगात कुठलीच क्रांती ही लोक चळवळशिवाय झालेली नाही, आणि ही जी पाण्याची क्रांती जर आपल्याला करायची असेल त्यामध्ये मग राजकीय पदाधिकारी असतील, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था असतील, मीडिया असतील, मग ते सोशल मीडिया असतील, आपले सर्व पत्रकार बंधू असतील, या सगळ्या क्षेत्रातून ही चळवळ उभी राहिली पाहिजे, आणि जेव्हा हे सर्व समावेशक काम उभं राहील तेव्हा निश्चितच आपण या सगळ्या अडचणींवर मात करू शकतो. पाणी हा अतिशय महत्वाचा घटक आहे, आणि म्हणजे तुम्ही पैसे संपले तर ते उसने आणू शकता, कर्ज काढू शकता, सगळ्या गोष्टी करू शकता, एखादी घर बांधायचं असलं तर तुम्ही ते आज ना उद्या केव्हाही बांधू शकता, पण पाणी जर एकदा का संपलं तर तुमच्यावर त्याच्यासाठी तुमच्याजवळ कुठलाच पर्याय नाही, तुम्ही पाणी कुठूनच आणू शकत नाही, पाणी हे तुम्हाला जे तुमचं पाणी नैसर्गिक मिळणार आहे तेच तुम्हाला साठवायचं आहे, ते जिरवायचं आहे, ते आडवायचं आहे, आणि म्हणून येणाऱ्या भविष्यातल्या अनेक अडचणींवर जर मात करायची असेल तर पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. मी पाणी फाउंडेशनच्या या सर्व जी टीम आपल्याकडे आलेली आहे त्यांचं मी निश्चितच आभार मानणार आहे की त्यांनी आमच्या तालुक्यासाठी ही सगळी मुहूर्तमेळ या निमित्तानं रोवली आहे. उपस्थित सर्व पत्रकार, गावातील सरपंच,
जनदेवी सौरमंडळी सर्वप्रथम मी आपलं पंचायत समितीमध्ये स्वागत करतो. इथं बोलण्यासारखं भरपूर काही आहे पण एकदम सर्वसमावेशक असं नवल भावनी या ठिकाणी आपलं मत मांडलं. मी पाणी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की आपण तो जी चळवळ ही महाराष्ट्रात चालू केलेली आहे ती उल्लेखनीय आहे. आणि त्या एक शोकांतिका अशी म्हणायला लागेल की जो भविष्याचा धोका आपण ओळखला आणि तो धोका ओळखून आपण जे पाणी फाउंडेशनमार्फत जी पाणी साठवा जिवा जी आडवा ही चळवळ चालू केली हा धोका जर प्रत्येक समाजात राहणारा प्रत्येक मानवाने जर या धोक्याला ओळखलं तर ते सुद्धा या चळवळीमध्ये मोठ्या संख्येने सामील होतील. आणि तसं चित्र आपण आज महाराष्ट्रामध्ये बघतोय. मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आमचे मित्र सुहास भाऊ वगैरे आणि पत्रकार मंडळी त्यामध्ये आम्ही असा एक छोटासा प्रयत्न या अगोदरही आम्ही केला. आम्ही लोकसहभागातून आमचे वाघुण नदीचा जे साफसफाई करण्याचं काम कांग नदीचं साफसफाई करण्याचं काम आम्ही केलं. त्यावेळेस आम्हाला जामनेर तालुक्यातले प्रशासकीय अधिकारी असतील तहसीलदार पोलीस डिपार्टमेंट वगैरे या सर्वांनी सुद्धा त्यावेळेस मदत केली. म्हणजे जर आपण प्रयत्न केला एखादं चांगलं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जर आपण प्रयत्न केला तर त्याला लोकांमधून प्रतिसाद मिळतो याची खात्री आम्हाला झालेली आहे. त्यामुळे आपण जो विश्वास घेऊन आमच्या तालुक्यामध्ये आला आहे की आम्ही पाणी फाउंडेशनच्या चळवळीच्या माध्यमातून पाण्याचं असलेलं महत्त्व आणि ते सांभाळून ठेवण्यासाठी करायला लागणारे सर्व प्रयत्न यासाठी आमचा तालुका आमच्या तालुक्यातील सर्व रहिवासी हे कुठेही कमी पडणार नाही अशी मी आपल्याला ग्वाही देतो. माझे दोन शब्दचे सर्व पदाधिकारी पाणी फाउंडेशनचे स्वयंसेवक आणि आज या मीटिंगच्या निमित्तानं त्यांना जोडलेले काही गावचे सरपंच आणि पत्रकार बनले. पाणी फाउंडेशनने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे हे काही नव्याने सांगण्याची आपल्याला गरज नाही. आपण समाजाचा आधारस्तंभ आहोत तिसरा डोळा आहोत आपल्याला या गोष्टी ज्ञात आहे. परंतु ही संस्था एवढं मोठं काम करते आहे तर त्या संस्थेच्या या कार्याला आपल्या लेखणीतून कुठेतरी हातभार देण्याचा पाठबळ देण्याचा आपलंही कर्तव्य आहे. आपण ते करावं अशी मी आपल्याला विनंती करेन. साहेब निश्चितच तुम्ही घेतलेलं हाती घेतलेलं काम हे स्तुत्य आहे आणि त्या कामाला आमचा कोणताही पत्रकार कमी पडणार नाही. आम्ही लेखणीच नव्हे तर आमच्या श्रमदानाने सुद्धा तुम्हाला सहकार्य करू अशी या निमित्ताने ग्वाही देतो. तालुक्यात सर्व स्तरातून तुम्हाला सहकार्य लाभेल यात शंका नाही. आम्ही 148 क्युबिक मीटर नदीचं खोलीकरण केलेलं आहे आणि आमच्या परीने एक सुरुवात करण्याचा प्रयत्न गेल्या 2 वर्षापूर्वी केला. आता आपल्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात फार मोठ्या प्रमाणावर काम होणार आहे. त्या कामाची आज खऱ्या अर्थानं पायाभरणी झाली असं मला वाटतं आणि निश्चितच आपला उद्देश खूप स्पष्ट सरळ आणि निस्वार्थी आहे. त्यामुळे तो तालुक्यात खूप चांगल्या पद्धतीनं यशस्वी होईल अशीच ईश्वरजन्य प्रार्थना करतो. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.